याला व्यवस्थित दिसला पाहिजे. गाव झाले श्वापदाचे लागना माणसाचा ठा. गाव झाले श्वापदाचे लागना माणसाचा ठा. इथून जात होता तर मला तिथं बाई दिसली. ती बाई अशी उंच झाडावर होती. भूतांच्या गोष्टी होता, भूतच होता. तुम्ही तुकाराम बद्दल बोला ना. अगं तू त्याच्यावर कशाला रागवते? सॉरी यार, पण नुसताच वेळ फुकट चाललाय. एकालाही नीट बाईट देता येत नाहीये. आज संध्याकाळी आपल्या घरी गावातली मेनमेन माणसं बोलवली आहेत. तुमची बाईट का काय म्हणतात ना, ती तुम्हाला तिथेच मिळेल. सिरियसली? तुटली नाती हरवली माती, तुटली नाती माणसाच्या माणसात किती जाती पाती, माणसाच्या माणसात किती जाती पाती. पण स्पॉन्सरशिप दिसायला हवी. दिसणार ना शिंदे साहेब, दिसणार. या इव्हेंटची चर्चा गावातच नाही, अख्ख्या मुंबई पर्यंत रंगणार आहे. आणि उलटू मीडिया पण एका वेळी येणार आहे सगळी. पण आपली जाहिरात दिसायला हवी. असे बॅनर लावा की सगळीकडे दिसायला हवे. काय बोलतो शिंदे साहेब, लावणार ना बॅनर. स्वीट होम प्रेझेंट कमलाबाई सत्कार समारंभ. आणि त्याच्यामध्ये काय लिहणार आहे मी? तुकारामाच्या देशभक्ती इतकंच सच्चेपणा असलेलं स्वीट होम. बाबा बाबा बाबा, ही आयडिया एकदम भारी आहे. हा दिले, मी तुम्हाला 5 लाख दिले. थँक्यू थँक्यू साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा, तुमचं ऑफिस आहे. मी काय म्हणतोय भाटकर साहेब, मी काय साठी आलोय माहिती आहे? आपल्या गावात एक कमलाबाई आहे, ओळखतो ओळखतो. तर तिचा पोरगा, तो तिथं सैन्यात जाऊन शहीद झाला ना. आता ती काय साधी कमलाबाई राहिलेली नाही. कमलाबाई शहीद जवानाची माता झाली. त्या कमलाबाईच्या सत्काराचा मोठा इव्हेंट गावात करणार आहे. मोठा इव्हेंट. तुमच्याकडनं एक लावा ना, लावा लावा. सत्तेचे गावासाठी लढतोय. तुकाराम मोरे पण आता रजनीकांतच. आपण लय मोठा फॅन आहे रजनीकांतचा. हा आपण सरकारला एकच सांगतो, त्या बॉर्डर वर आहे ना, रजनीकांतला उभा केला पाहिजे. म्हणजे एकदा सगळ्यांना डिश 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 सगळे समाप्त. काय तुकाराम मोरे एक नंबर रजनीकांतच. त्यांचं कलेवर खूप प्रेम होतं, म्हणून मी त्यांच्यासाठी एक डायलॉग सादर करते. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू.